नमस्कार फ्रेंड्स शौर्यास रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी सुक्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला काही साहित्य इथे मी हे खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं मी खिसणीने खिसून घेतलं आहे हा आहे लसण कढीपत्ता हिरवी मिरची साखर साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घेतली तरी चालेल चवी पुरते मीठ फोडणीसाठी मी इथे जिरे आणि मोहरी घेतली आहे वाटी दही, दही हे दही इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे मी इथे जे आपण चिवड्यासाठी डाळवं वापरतो ते डाळवं थोडंफार वापरलं तरी चालेल याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाहीये जर दही घट्ट असेल तर थोडंफार पाणी टाकले तर चालेल हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे पाणी ऍड करण्याची गरज नाही पडली एका भांड्यामध्ये काढून एक घेत आहे आणि फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवत आहे याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून देत आहे मोहरी ही, ही। चांगली तडतडली पाहिजे म्हणजे तडका चांगला बसतो हे गरम गरम द्यायचं आहे या पद्धतीने ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि या चॅनल आणखी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद